आता तर आमचे सर बोलून गेले की ट्रोल करता लोक. बघा, जे करायचं आहे ते बिंदास्तपणे करायचं. आपण काय भागोडे नव्हतो, आपण तर जाऊन सांगून आलेलं माणसं आहे. असं काही नाही किंवा चला गपचप होऊन गेलो. बरे साहेबांकडे गेलो, सांगितलं की दुरुस्त कर लो भाई आहे, स्मार्क की लागे लाईन इज ऑफ वेस्ट सॉरी आहे, कृपया थोडी देर के बाद डायल करे. हे तर आम्ही सांगितलं ना, मी तर 33वा होतो 40 पैकी. माझ्या पहिले तर 32 चालले गेले होते, मी 33वा होतो. पण मी गेलो नाही, मी सांगायला गेलो तिथे पहिले की असं होत आहे आणि हे जर दुरुस्त केलं नाही तर काहीतरी होऊ शकेल. आता अजितदादांनी पण सकाळी 6:30 शपथ घेतली होती ना, पण त्यांनाही दुरुस्त करून संध्याकाळपर्यंत आणता आणलं. हा प्रयत्न जर आमच्या नेत्यांनी केला असतं तर कदाचित ही वेळ आली नसती, पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. आपचे 13 आमदार दिल्लीमध्ये गायब झालते तर केजरीवालने वापस आणले की नाही? झारखंडमध्ये शिबू सोरेनच्या मुलाचे 6 आमदार गायब झाले, ते आपस आणले की नाही? हे पण आणू शकले असते. पण कधी कधी ग फार नडतो आणि कसं असतं की टायरला काही गरज नसते, नोझल पंप फार वाईट असतात. ते जे हवा भरतात त्याच्यामुळे टायरला कळत नाही की कधी पंक्चर होईल ना कधी टाईट होऊन जाईल. असं राजकारणात मी जात नाही, त्याला उत्तर द्यायला मी समर्पित आहे. कसं असतं, भाडेकरू माणूस सुद्धा वर्षभर आपल्या घरात राहिला तर लगन असते. मी 35 वर्ष एकाच घरात राहिल्यामुळे इच्छा होत नाही जास्त बोलायची, कारण की शेवटी ज्या ताटात खाल्लं त्या ताटात वाईट करायची ही गुजराती संस्कृती नाही आहे. त्यामुळे ज्यांना काय बोलायचं ते मी वेळ येईल तेव्हा बोळेल. सुद्धा सरळ हाताने आपण सगळ्यांनी मदत करा आणि एक आपली वास्तू उभं करण्याकरता जे यथाशक्तीने आपल्याला देता येईल ते देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सामने केले असतील, जे करणारे आहेत त्यांचं अभिनंदन, तुम्हाला नाव पण पाडतील लोक. तिसनं काय काम रिकामात त्या, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. शरद पवार साहेबसारखा पॉप्युलर नेता असेल, आदरणीय मोदी साहेबांसारखे नेते असतील, यांच्या विरुद्धही 3-4 लाख मतं पडतात. त्यामुळे असं काही डोक्यात विचार आणायचं नाही किंवा आपण काम केल्यानंतर आपल्याला सगळेच आपल्या मागं उभं राहतील. तर मोदी साहेबांची विरुद्ध सुद्धा 3,80,000 मतं होते. तर असं नाही आहे, प्रत्येक माणसाला बोलणारा किंवा टीका करणारा, त्याच्या खोडी काढणारा किंवा त्याचे विचार पसंत नसलेला एक वर्ग आहे, त्यांच्याकडे बघायचं नसतं. आपण आपलं काम करायचं असतं. समाजाचा आशीर्वाद तुमच्या मागे 100% उभा आहे आणि ही लोकशाही आहे, इथे 51%ला जास्त महत्व आहे. त्यामुळे तुम्ही तर 77-80 च्या वरती गेलेले आहात.